हस्ते महालक्ष्मी रेसकोर्सवर दिमाखदार डर्बी रेस पार पडली. क्लॅमर, फॅशन, वेग आणि बरंच काही असलेला हा रॉयल सोहळा होता. हॉर्स डर्बी अर्थात घोड्यांची शर्यत. पाण्यासारखा पैसा ओतणारा हा खेळ. उच्च भ्रूंसाठीचा शौक आणि शान. हातात मद्याचा ग्लास, डोक्यावर हॅट असणारे उच्चभ्रू इथे घोड्यांवर पैसे लावायला आणि त्यांचा खेळ बघायला येतात. काही किलोमीटर अंतर घोड्यांना 2.5 मिनिटात कापायचं असतं. त्यासाठी घोडे आणि जॉकी यांच्या कित्येक महिन्यांच्या मेहनतीचा इथे कस लागतो. महालक्ष्मी रेस कोर्सवर 2 किलोमीटर आणि 400 मीटरचा ट्रॅक आहे. त्यावर श्वास रोखायला लावणाऱ्या घोड्यांच्या शर्यती रंगतात. एकदा का घोडे आपापल्या ट्रॅक मधून बाहेर आले की एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी ते जीव तोडून पळतात. ह्या घोड्यांवर पैसे लावलेल्यांचा जीव वर खाली होत असतो. इंडियन डर्बी एशिया में बड़ा है मगर इंटरनेशनली हम बहुत दूर है. जो रेसेस फ्रांस, दुबई, इंग्लैंड में होते हैं उनके प्राइज मनी बहुत ज़्यादा है, उनके पास पैसा ज़्यादा है. मगर जो आप प्रमोशन करते हैं हम और क्लब इंटरनेशनली से इक्वल है मगर अपनी प्राइज मनी नहीं कंपेयर कर सकता. घोड़ा मालक, जॉकी आणि घोड़ा या तिघांचे एकमेकांशी संबंध कसे आहेत त्यावर शर्यतीतलं बरंच काही अवलंबून असतं. ह्या शर्यतीसाठी घोडे मालकांचं अख्खं कुटुंब इथे उपस्थित असतं. सारे घोड़े में से एक ही घोड़ा जीतता है. 850 घोड़े में से एक घोड़ा जीतता है ये रेस, तो बहुत मुश्किल है. सर, ये सबसे प्रेस्टिजियस टूर्नामेंट है, अब इंटरनेशनल लेवल पे भी पार्टिसिपेट करेंगे? बिल्कुल नहीं, इंटरनेशनल लेवल पे अभी तो नहीं, अभी तो यहाँ ही सब पार्टिसिपेट करेंगे. इंडिया में ही काफी रेस बाकी है, उसी में पार्टिसिपेट करेंगे. गेल्या काही वर्षांपर्यंत ह्या शर्यतीत प्रामुख्यानं नर घोडे धावायचे, मात्र गेल्या 10 वर्षांपासून मादी घोडेही शर्यतीत धावू लागलेत. ओत प्रोत भरलेलं ग्लॅमर, पाण्यासारखा पैसा आणि वेगाचा खेळ ह्या सगळ्यानं भारावून गेलेली ही घोड्यांची शर्यत असते. हा रॉयल सोहळा देखणा निश्चितच असतो. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.